या बाळाला खरूज आहे, खरूजचा कीडा असतो, तो असा चामडीखाली जातो आणि असा पुढे पुढे जातो, म्हणून असं पुढे 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 जाताना आपल्याला असे रांग दिसते. हा कीडा एका माणसाच्या अंगावरून दुसऱ्या अंगाच्या अंगावर जातो आणि सहसा बोटांच्या जोडामध्ये असतो, इथे दिसतो बोटांच्या इथे आणि इथे. सो असा जर असेल आणि पुढे पुढे कीडा गेला अशी रांग जर असेल तर तो खरूज समजावा आणि हा बोटाला लागतो आणि खाज येते आणि सहसा पूर्ण घराला होते आणि एका मुलाला झालं की पूर्ण शाळेला होते. त्यामुळे पूर्ण शाळेची जर एका वेळा आपण उपचार केला तर फार बरं होईल. उपचार काय आहे तर एक मलम मिळतो, त्याला परमेथ्रिन म्हणतात, किल माईट किंवा अशा प्रकारच्या नावाने तो बाजारामध्ये औषधाच्या दुकानात मिळतो. खरूजचं औषध सांगितलं तरी चालतं, मलम किंवा औषध मिळतं आणि हे अंगभर लावायचं, डोळ्यात नाकात तोंडात जाणार नाही अशी काळजी घ्यायची, तर तो कीडा याने मरून जातो. दुसऱ्या आज रात्री झोपताना औषध लावा, उद्या सकाळी आंघोळ करा. मात्र तो कीडा शिलाईच्या मध्ये पण राहतो कपड्यावर, म्हणून हे कपडे, सर्व कपडे, चादर, टॉवेल, मच्छरदाणी, अंगचे कपडे सगळ्यांचे गरम पाण्यात उकळा, गरम पाण्यात टाकू नका, उकळा त्याला, तर तो कीडा मेला पाहिजे. आणि पूर्ण घराचं करा आणि याला खाज येते, तर खाज येऊ नये म्हणून सेट्रिझाईन, सेट्रिझाईन CETRIZINE सेट्रिझाईन ही गोळी खूप नावाने मिळते, त्यातलं एक नाव एक ऑल असं आहे, वन ऑल असं आहे. तर मोठ्याला एक गोळी, मुलांना अर्धी गोळी आणि बारक्या मुलाला पाव गोळी रोज एकदा द्यायला लागते. 7 दिवस खाज येते म्हणून 7 दिवस घ्यायची. 7 दिवसात गेलं नाही तर परत मलम लावायचं किंवा पुन्हा आजार झाला तर परत लावायचं. आणि जर आपल्या मुलाला झालं असेल तर शाळेमध्ये कळवायचं की या मुलाला खरूज आहे, इतर मुलांना असेल सगळ्यांना औषध करा, नाहीतर ते जाणार नाही. आणि मग त्या मुलांच्या घरच्यांनी पण घ्यायला पाहिजे. तर ॲक्च्युली आपल्याला तसं एक बाळ पाहिलं की आपण एका गावाचा खरूज कमी करू शकतो. तर हे करा आणि सगळ्यांना सांगा. जय हिंद.